आज आपण पाहू शकतो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण समृद्धी महामार्ग केला तर आपल्या कोपरगावचं चित्र बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एका समृद्धी महामार्गाने आपण या ठिकाणी समृद्धी आणतोय. मला आठवतं जेव्हा आम्ही समृद्धी महामार्ग करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी उद्धव ठाकरेजींनी या ठिकाणी येऊन सभा केल्या, शेतकऱ्यांना सांगितलं 1 इंच जमीन देऊ नका, तुमची जमीन लुबाडतायत. पवार साहेबांनी सभा केल्या, पण बंधू भगिनींनो आम्ही सच्चे होतो म्हणून शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आणि रेकॉर्ड टाईममध्ये आम्ही समृद्धी महामार्गाचं काम करून दाखवलं. आज या महामार्गामुळे एक मोठं इंडस्ट्रीयल क्लस्टर तयार होत आहे. या महामार्गामध्ये कृषी प्रक्रियेला चालना मिळते आहे, कृषी मालाला भाव मिळतो आहे आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आणि तरुणांच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन होत आहे. मगाशी कोल्हे साहेबांकडे बसलो होतो त्यावेळी मी बघत होतो की इथल्या कॉलेजमधनं 12-1200 मुलं 27 लाखाचं पॅकेज हे या ठिकाणी आज मिळत आहे. कारण ही प्रगती होती आहे आणि म्हणून या प्रकारच्या नोकऱ्या, या प्रकारचे रोजगार आज या ठिकाणी मिळतो आहे.